नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह याचा जो लास्ट पार्ट आहे तो डिस्कस करणार आहे। तर अगोदरच आपण प्रॉब्लेम काही डिस्कस केलेले आहेत जे की तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करतोय, आणि थोडा आता आपण हार्डनेस लेवल थोडा वाढवतोय प्रॉब्लेमचा, आणि या सेशन मध्ये ते प्रॉब्लेम आपण घेणार आहे। तर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या समोर प्रॉब्लेम दिसतच आहे। जसं की पाहिलं, अ रेक्टॅंगल स्ट्रीप ऑफ पेपर हॅज 24 स्क्वेअर मीटर, द मार्जिन ॲट द टॉप अँड द बॉटम इज 75 सेंटीमीटर अँड 50 सेंटीमीटर साईड इज, वॉट आर द डायमेन्शन्स ऑफ पेपर इफ द एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस इज मॅक्झिमम। ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम, आता हे प्रॉब्लेम तुमचे JEE CET अशा प्रकारे येऊ शकतात, तर तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम पाहता प्रॉब्लेम केअरफुली रीड करा आणि काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचे एक कंडिशन कोणती आहे ते आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता जर पाहिलं, ज्यावेळेस मी प्रॉब्लेम रीड करतोय, आता मी ते एक वर्ड बाय वर्ड रीड करतो। रेक्टॅंगल सीट आहे ऑफ पेपर हॅज 24 स्क्वेअर मीटर एरिया, 24 स्क्वेअर मीटर एरिया, द मार्जिन ॲट द टॉप अँड द बॉटम इज 75 सेंटीमीटर, द मार्जिन ॲट द टॉप अँड बॉटम इज 75 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर साईज इज, वॉट आर द डायमेन्शन्स ऑफ पेपर इफ द एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेस इज मॅक्झिमम। म्हणजेच काय, एक आपल्याकडे एक रेक्टॅंगल सीट आहे, जसं आपला पेपर असतो नोटबुकचा तसं एक रेक्टॅंगल सीट आहे, आणि याचा जो एरिया आहे हा एरिया किती दिलेला आहे, 24 स्क्वेअर मीटर। म्हणजे समजा मी याची जर लेंथ घेतली, किती लेंथ आहे एक्स, याची जर ब्रेथ घेतली किती आहे वाय, म्हणजे याचा एरिया, तर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ रेक्टॅंगुलर, एरिया ऑफ रेक्टॅंगल इज गिवन बाय लेंथ इंटू ब्रेथ, दॅट इज द एक्स इंटू वाय, आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे 20 स्क्वेअर मीटर, याची व्हॅल्यू किती आहे 20 स्क्वेअर मीटर। द मार्जिन ॲट द टॉप, द मार्जिन ॲट द टॉप अँड बॉटम इज 75 सेंटीमीटर अँड 50 मीटर साईड सीज, याचा अर्थ काय होतो, इथून जर आपण घेतलं 75 सेंटीमीटर आणि साईडला 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर, म्हणजे तुमचा मधला जो हा एक पार्ट होईल, मी वरच्या साईडला साईड ठेवतो जसं दिलेलं आहे तसं, म्हणजे वरच्या साईडला जर घेतलं तर 75 सेंटीमीटर टॉप, इथं 75 सेंटीमीटर बॉटम, आणि साईडला 50 सेंटीमीटर, आता इथं आपल्याला 75 पेक्षा कमी दिसायला पाहिजे, तर मी फिगर पण रिड्रॉ करतोय। म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस फिगर ड्रॉ करतोय ते प्रोपोर्शन पण येणं गरजेचं आहे। जर मी घेतलं हा एक रेक्टॅंग्युलर, याची जी लेंथ आहे ती किती आहे एक्स, लेट लेंथ इज एक्स अँड दिस लेंथ इज ब्रेथ इज वाय, देन द बॉटम अँड टॉप इज 75 सेंटीमीटर, म्हणजे इथून जर लेंथ आपली टॉप घेतला हा घेतला 75 सेंटीमीटर, आणि इथं घेतला 75 सेंटीमीटर, हे घेतलं 50 सेंटीमीटर, साईड किती आपल्या 50 सेंटीमीटर, हे घेतलं 50 सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे 75 सेंटीमीटर टॉप आणि बॉटम आणि साईडला 50 सेंटीमीटर। तर आपल्याला काय करायचे, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ पेपर इफ द एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेस इज मॅक्झिमम, म्हणजेच आपल्याला या पेपरची तुम्हाला डायमेन्शन फाइंड करायचे एक्स आणि वाय, जेणेकरून तुमचा हा जो प्रिंटेड एरिया, म्हणजे प्रिंटेड एरिया हा असेल, हा प्रिंटेड एरिया काय असायला पाहिजे मॅक्झिमम असायला पाहिजे। तर तुम्हाला या कंडिशन नुसार तुम्हाला अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह युज करायचे आणि इथं त्याचे सोल्युशन फाइंड करायचे। तर आता जर पाहिलं आपण, मला इथे दिलेलं आहे प्रिंटेड एरिया, प्रिंटेड एरिया किती येईल आपण पाहू शकतो का, प्रिंटेड एरिया किती येईल, आता प्रिंटेड एरिया पहा हा 75 सेंटीमीटर प्लस 75 सेंटीमीटर, म्हणजे तुमची जर साईड घेतली तर हे किती होईल 75 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर, म्हणजे 1.5 मीटर, म्हणजेच ही जी लेंथ आहे ही लेंथ किती असणार आहे तुमची y - 1.5 मीटर इथपर्यंत, म्हणजे ही इकडे जी तुमची ब्रेथ, जे तुमचा प्रिंटेड एरिया आहे, आणि याची जी लेंथ असणार आहे किती असणार आहे 50 50 मायनस करायची आपल्याला, म्हणजेच x मायनस
इट इज x मायनस 50-51, दॅट इज x मायनस 1, हे तुमचं प्रिंटेड एरियाचा म्हणजे या एरियाची लेंथ झाली आणि या एरियाची ब्रेथ झाली y मायनस 1.5. आता हा एरिया आपल्याला मॅक्झिमम आहे, म्हणजे प्रिंटेड एरिया मला काय येईल, x मायनस 1 इंटू वाय मायनस 1.5, दॅट इज लेंथ इंटू ब्रेथ, जो की प्रिंटेड एरियाचा मी साडेटेड जो रिझन केलाय त्याचा मला एरिया फाईंड करायचे. आता जर पाहिलं आपण या इक्वेशन y इज इक्वल टू काय घेतलं आपल्याला, या इक्वेशन y इज इक्वल टू 24/x, y इज इक्वल टू 24/x आणि याला मी व्हेरिएबल डिफाइन करतो, दॅट इज द एरिया a. म्हणजे जर पाहिलं आपण एरिया इज इक्वल टू x मायनस 1, y च्या जागी मी घेतो इथं 24/x मायनस 1.5. गेटिंग, मी काय तुम्ही तुम्हाला काय दिलेलं आहे, फिगर कशी ड्रॉ केले, आपल्याला काय फाइंड करायचे ते आपण व्यवस्थित क्लिअरफुली प्रॉब्लेम रीड करून आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता या ठिकाणी मी हे मल्टीप्लाय करून घेतोय, एक्स इंटू 24/x मायनस 1.5 इंटू एक्स मायनस 24x मायनस मायनस प्लस 1.5, एक्स एक्स गेट कॅन्सल, दॅट इज 24 मायनस 1.5x मायनस 24/x 24/x प्लस 1.5, कॅल्क्युलेशन व्यवस्थित चेक करू घ्या, एक्स एक्स गेट कॅन्सल, इज 24 मायनस 1.5 yes, so this is 25.5 minus 1.5x minus 24/x, so this equation is getting for the area. Getting? Now I will take the differentiation of this dA/dx, so that become, it is minus 1.5 minus plus 24/x². This is constant, differentiation 0, minus 1.5, x differentiation 1, minus 1.5, plus it is x is 1/x, minus 1/x², minus minus plus 24/x². Now I will find d2a/dx², second derivative. So this is 0, so it is x raised to 2, that is minus 2, so minus 2/x⁴, so minus 48/x³. This is the differentiation of this equation, and from this equation x is the positive, so it is always less than 0. We can conclude that it is always less than 0, means the area is what maximum, area is maximum. Getting? एरिया इज मॅक्झिमम, जी की कंडिशन आपण इथं प्रूव्ह केली की एरिया हा मॅक्झिमम आलाय, कारण ते लेस दॅन झिरो आलं, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. निगेटिव्ह व्हॅल्यूला आपल्याला कंडिशन माहिती आहे, एरिया तो जो फंक्शन असेल तो काय असेल, मॅक्झिमम असेल. आता जर पाहिलं आपण एरिया मॅक्झिमम आहे, म्हणजेच द फंक्शन ए हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू इफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0, दॅट मीन्स dA/dx that is equal to what, 0, so I can take it is 1.5 plus 24x², it is minus, that is equal to 0, so I will solve this equation, I am getting this, so it is 1.5 equal to 24/x², so for that I am writing 3/2, for 1.5 I am writing 3/2, 24/x², so it is x² equal to 24 into 2/3, that is 8, it is 16, so x is equal to 4. So I am getting the value of x as the four values, and after that, if I will put these values in any equation, so y is equal to 24/4, so y is equal to 6. So y is equal to 6 meter and x is equal to 4 meter is the value we are getting. म्हणजे याचा अर्थ काय होईल, ही ज्या वेळेस एक्स आणि वाय, म्हणजे याची जी लेंथ असेल एक्स आणि वाय, एक्स ची व्हॅल्यू 4 मीटर आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला 6 मीटर, ज्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू भेटेल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो प्रिंटेबल एरिया असेल तो काय असेल, मॅक्झिमम असेल. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. 4 मार्काला बोर्डच्या एक्झाम मध्ये कंपल्सरी एक प्रॉब्लेम असतो डिफिकल्टी लेवलनुसार, तर व्यवस्थितपणे पाहून घ्या. एकदा तुमच्या नोटबुकमध्ये व्हिडिओ सेशन पाहिल्यानंतर एकदा परत एकदा तो सॉल्व्ह करून घ्या. प्लीज नोट डाऊन दिस.
सेकंड प्रॉडक्ट तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे. अ टेलिफोन कंपनी इन अ टाउन हॅज 500 सबस्क्रायबर्स ऑन इट्स लिस्ट अँड कलेक्ट्स अ फिक्स्ड रेंटल चार्जेस ऑफ ₹3,000 पर इयर फ्रॉम ईच पर्सन. द कंपनी proposes to increase the annual rent and its abilities believe that for every increase of ₹1 in the rent, one subscriber will be discontinued. Find what increase annual rent will bring maximum annual income to the company. Getting? So let the number of subscriber is equal to 5,000 initially, and it's collect the fixed rental charges per year for each person is equal to 3,000. The company proposes to increase annual rent. Now the increased annual rent. Let it be the X. Therefore, the rental increases will be, it is for each person is 3,000 plus X. आता इथे लक्षात घ्या, 3,000 रेंट हे एका पर्सन कोण कंपनी काय करते रेंट म्हणून घेते पर इयर साठी. आता इन्क्रीज रेंट किती केलेलं आहे 3,000 प्लस एक्स, काहीतरी एक्स अमाऊंट त्याच्यामध्ये ऍड केली जे की इन्क्रीज अमाऊंट असेल. सुरुवातीला किती आहे 3,000, याच्यामध्ये एक्स अमाऊंट केली म्हणजे 3,000 प्लस एक्स. यस, आफ्टर दॅट सबस्क्रायबर काय होतील नंबर ऑफ सबस्क्रायबर आफ्टर इन्क्रीजिंग रेंट. जस्ट सी, ज्यावेळेस रेंट इन्क्रीज झालंय, इट इज बिलीव दॅट फॉर एव्हरी इन्क्रीज ऑफ ₹1 इन द रेंट, म्हणजे जर आपण ₹1 इन्क्रीज केलं, द वन सबस्क्रायबर विल बी डिस्कंटिन्यूड, म्हणजे एक सबस्क्रायबर काय होणार आहे डिस्कंटिन्यू होणार आहे. इनिशियली किती आपल्याकडे 5,000 मायनस किती होईल इथं 5,000 मायनस एक्स, म्हणजे जेवढं तुम्ही अमाऊंट इथं ऍड करताय तेवढे सबस्क्रायबर त्या ठिकाणी काय होतात डिस्कंटिन्यू होत आहेत. म्हणजेच आपल्याला परत काय पाहिजे, फाइंड द इन्क्रीज अन्युअल रेंट विल ब्रिंग. सो इन्क्रीज अन्युअल रेंट आपण 3,000 जेवढं अमाऊंट इन्क्रीज केले आणि टोटल तुमची सबस्क्रायबर किती 5,000 मायनस एक्स, म्हणजेच मॅक्झिमम अमाऊंट. सो अमाऊंट विल बी किंवा अन्युअल इन्कम म्हणतो आपण त्याला, अन्युअल इन्कम हे समजलं. सुरुवातीला 5,000 आपल्याकडे सबस्क्रायबर होते तर प्रत्येकाला रेंट किती होतं 3,000 होतं. आता इथं असं म्हटलेलं आहे की जर आपण रेंट इन्क्रीज केलं कितीने केलं एक्स अमाऊंटने केलं तर तुम्हाला ₹1 जर इन्क्रीज केलं तर एक सबस्क्रायबर डिस्कंटिन्यू होणार आहे. म्हणजे जर मी ₹5 इथं ऍड केले तर 5 सबस्क्राईब काय होतात डिस्कंटिन्यू होत आहेत. म्हणजे इन्क्रीज अन्युअल रेंट किती झालं 3,000 प्लस एक्स, आणि नंबर ऑफ सबस्क्रायबर किती झाले आफ्टर इन्क्रीजिंग द रेंट 5,000 मायनस एक्स, म्हणजे इथून आपण मायनस एक्स केलं तर अन्युअल इन्कम किती झाले या ठिकाणी 3,000 प्लस एक्स इंटू 5,000 मायनस एक्स. गेटिंग? नाउ मल्टीप्लाय दिस, सो दिस इज 15,000,000 प्लस म्हणजे मायनस 3,000 एक्स प्लस 5,000 एक्स मायनस इट इज एक्स स्क्वेअर. सो दिस इज द आय विल डिफाइन दिस विथ द इनकम दॅट इज द आय फंक्शन. सो दिस इज आय दॅट इज द 15,000 plus 2,000 x minus x square. So I will find the dy upon dx. So it become 2,000 minus x square. 2,000 minus x square. After that, yes, then I will find the d2i upon dx square. So I am getting this d2i upon dx square, that is equal to, it is minus 2x, and obviously this x is the amount, it is a positive, so it is a less than 0. So as it is a less than 0, so annual income will be maximum.
Getting? So I think note on this, then we'll take the next part of this problem. So 2000 minus, I think it is 2000 minus x square. So this is 2000 minus 2x and this become minus 2. So minus 2 less than 0. आता ही less than 0 है, means annual income इतका है ला, maximum ज़्यादा कर negative value वाली. आता जब आप the function has maximum value if di upon dx equal to 0. That means it is 2000 minus 2x equal to 0. So 2x is equal to 2000. So x is equal to 1000. X is equal to 1000. And this is the number of the customer that we are adding so that the total profit become maximum. Total annual income become the maximum. So therefore, you can write the number of subscribers will be 1000. So that the maximum annual income, annual income to company is maximum. Getting? Very, very simple. So go step by step. Definitely you will able to solve the problems, like all the problems, so that you will get the comfortable or with the full confidence, 4 marks on each problems. So please note down this. The next problem is a manufacturer can sell X atom at the rate of 330 minus X each. The cost of producing X atom is rupees x square plus 10x plus 12. How many atoms must be sold so that the profit is maximum. A manufacturer can sell X atoms at the rate of 330 minus X is the cost of producing. It can sell the X atom. Kiti atom sell karta? X number of atom karta. And just number of atoms is equal to X. Rate kiti hai? Rate of each atom 330 minus X. Manje selling price kit jali. Selling price
इक्वल टू x 330 माइनस x. द कॉस्ट ऑफ प्रोड्यूसिंग द x आइटम, सो कॉस्ट प्राइस इज हाउ मच, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू, इट इज गिवन x स्क्वायर प्लस 10x प्लस 12. हाउ मेनी आइटम्स मस्ट बी सोल्ड सो दैट द प्रॉफिट इज मैक्सिमम, सो प्रॉफिट इज मैक्सिमम, सो आई टू फाइंड आउट द प्रॉफिट फंक्शन p इज इक्वल टू, इट इज सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस, सो सेलिंग प्राइस इज x 330 माइनस x माइनस x स्क्वायर प्लस 10x प्लस 12. सो इट इज 330x माइनस x स्क्वायर माइनस x स्क्वायर माइनस 10x माइनस 12. सो इट इज माइनस 2x स्क्वायर प्लस 320x माइनस 12 इज द फंक्शन गेटिंग फॉर द प्रॉफिट. Getting? So this function I am getting. Now find the dp by dx. dp by dx is minus 4x plus 320. This constant is 0. d2p by dx square. It become minus 4. And this minus 4, it is less than 0. So profit become maximum. Getting? As, we can write that, as profit is maximum, so dp by dx, that is f dash of x is equal to 0, so I will write this dp by dx is equal to 0, so minus 4x plus 320 equal to 0, so 4x is equal to 320, so 4x is equal to 320, that is x is equal to, it is 80, so that he can sell 80 atom, so that the profit is maximum. Please note on this. So next problem we will take now. Those who are not able to understand, please write in the chat box or in the comment box so that I can understand what is your status of the understanding. And jisko like bhi ho raha hai, aapko wahan pe hit the like button. The combined resistance R of two resistors R1 and R2 where R1 R2 greater than 0 is given by 1 upon R1 plus 1 upon R2 if R1 plus R2 equal to C, some constant C, show that the maximum resistance R is obtained when R1 equal to R2. Please read the problem carefully. So let us try to solve this problem. The combined resistance R of two resistors R1 and R2 where R1 R2 is greater than 0 is given by 1 upon R is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. And one more condition is given, R1 plus R2 equal to C. So from that condition I can write C minus R1. So if I will take, because we have to find out the resistance R is maximum, so I have to find out the expression for the R. So 1 upon R equal to R1 plus R2 upon R1 into R2. So R1 plus R2 it is C, so C upon R1 plus R2. So R is equal to R1 plus R2 upon C.
R1 plus R2 upon C. So for that R2, I can write R1 plus C minus R1 upon C. So this is one upon R1 plus R2, R1, R2. For R2, we are writing C minus R1. So this is D. So R is equal to, I am getting this now plus, so it is R1 R2 upon C. So it is R1 R2 value, I am getting C minus R1 upon C. So it is R1 C minus R1 square upon C upon C. So I am getting this R1 minus R1 square upon C. That is the value of R. So I will write this dr upon dr1, because the variable is R1. So this is 1 minus, it is 2 R1 upon C. Then I will find d2r upon dr1. So this is minus 2 upon C. C is the constant, so obviously it is less than 0. So R value is here maximum. R value is here maximum. Now the function R has maximum value if dr upon dr1 equal to 0, that is 1 minus 2c dr upon dr1 equal to 0. So 1 minus 2r1c equal to 0. So I am getting here 1 is equal to 2r1 upon c. So r1 c equal to 2r1, c equal to 2r1, getting, but the value of c is how much? R1 plus R2. So R1 plus R2 equal to 2r1. So R2 equal to 2r1 minus R1. So R2 equal to R1. So this is the condition when the resistance R has the maximum value. Hence true. If apply this show correctly, the maximum resistance R is obtained when R1 is equal to R2. Getting? So in this way we can solve the problem. This is a very important problem, same point of a board exam. So we'll take one more problem. What is the largest size of a rectangle that can be inscribed in a semicircle of a radius 1 unit, so that two vertices lie on the diameter. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम सॉल्व करा आणि नक्कीच जर आपण आतापर्यंतचे प्रॉब्लेम इथले समजला असेल तर हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व होईल. आणि याच्या बाहेरचा प्रॉब्लेम हा आपल्या बोर्डच्या एग्जामला येणार नाहीये, एवढं लक्षात घ्या. एवढ्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा, नक्कीच तुमचे 4 मार्क कन्फर्म झालेत असं समजून घ्या.
ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुम्ही आता आपण या स्टेजला आलो आहे. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं हे आपलं लास्ट सेशन आहे, म्हणजेच आपलं अप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह आता परफेक्ट व्हायला पाहिजे. प्रत्येक इच अँड एव्हरी प्रॉब्लेम ट्राय टू प्रॅक्टिस इट बाय युअर सेल्फ विथ युअर नोटबुक विथ युअर पेन. प्रत्येक प्रॉब्लेम हा तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह असायला पाहिजे. खूप प्रॅक्टिस करा जेणेकरून म्हणजे प्रॉब्लेम आला तर लगेच आपल्याला समजून जाईल की कोणत्या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो ते. त्यानंतर आपण नीट आणि जेडब्ल्यू साठी एक नवीन टेलिग्रामचं चॅनल तयार केलं आहे, तर सर्व मुलांनी तिथे सबस्क्राईब करायचे, कारण तिथून जे आपण ऍक्टिव्हिटीज करणार आहोत ते फक्त नीट आणि जेडब्ल्यूच्या रिलेटेड असतील. आपला व्हॉट्सअप ग्रुप तर हा कम्युनिकेशन स्टेट बोर्ड आणि बाकीच्या इन्स्टिट्यूटच्या जे आपले इन्फॉर्मेशन असतात ते पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत अपडेट करण्यासाठी असेल, परंतु जर नीट आणि जेडब्ल्यूचा आपण स्पेशल प्रोव्हिजन करतोय त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम हा जो ग्रुप आहे हे जे चॅनल आहे ते तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या, कारण तुमची इन्फॉर्मेशन आपण 11 पासून नीट आणि जेडब्ल्यूचे रेग्युलर आपण 300 अप्रॉक्सिमेटली क्वेश्चन रोजच्या रोज अपलोड करतोय विथ द सोल्युशन. मुलांनी ते सॉल्व्ह करायचे. मला नाही वाटत एवढं जर आपण केलं तर आपल्याला कोणी नीट आणि जेडब्ल्यू क्रॅक करण्यापासून रोखू शकणार आहे. तर ही एक अनाउन्समेंट होती. त्यानंतर 11th आणि 12th ऍडमिशन प्रोसेस पण सुरू झालेल्या आहेत. मुलांनी सध्या लॉकडाऊन पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरून ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जसं लॉकडाऊन आता जवळपास शिथिल होतच आलेलं आहे, लवकरात लवकर आपले क्लासेस पण चालू होणारच आहेत, तर आपले लगेच फिजिकली पण क्लासेस हे लवकरच चालू होतील. तर ही एक अनाउन्समेंट होती. तर जे की तुमचे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड असतील, तर त्यांनी आपल्या क्लासेससाठी जॉईन करण्यासाठी रेफर करा आणि लवकरात लवकर जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमचा अभ्यास हा मिस होता कामा नये. तर जे मुलं दहावी पास झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यांच्यासाठी 11th आणि जी मुलं 11th 12th पास झालेले आहेत त्यांच्यासाठी 12th क्लास विथ नीट आणि जेडब्ल्यू जे स्टार्टिंग पासून 11th आणि 12th आपण घ्यायचा हा कोर्स डिफाईन केलेला आहे, तर आपण स्टार्टिंग पासून प्रिपरेशन करून घेणार आहे. तर मित्रांनो, भरपूर प्रॅक्टिस करा मॅथमध्ये, कारण मॅथमध्ये दुसरा पर्याय नाही. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, इट इज अ ओनली वन सोल्युशन फॉर द मॅथ टू एक्सपर्टाइज इन द मॅथ. इफ एनी प्रॉब्लेम इज देअर, सो आय एम हिअर टू गाईड यू फॉर इच स्टेप, इच क्वेरी, इच डाऊट. जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर नक्कीच हिट लाईक करा. आणि आज आपण अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर कन्क्लूड करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर कोणता सुरू होईल ते तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू मी कम्युनिकेट करून देईल. तर व्यवस्थितपणे पाहून घ्या. आता डिफरन्सिएशन आपलं संपलेलं आहे, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह संपलंय, तर दोन चॅप्टरवर पूर्ण कमांड करून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये जर म्हटलं की कोणता जर एक प्रॉब्लेम त्याने तुम्ही सॉल्व्ह करा, सो यू शुड एबल टू सॉल्व्ह इट. तो वी आर गिव्हिंग अ डेली टास्क. उद्यापासून आपण डेली टास्कची एक सिरीज पण चालू करतोय, जेणेकरून तुम्हाला जेवढा पोर्शन आता झालेला आहे तो हा परफेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जसं लॉकडाऊन ओपन होईल तसं आपण नवीन जोमानं नवीन जोशानं आपल्याला परत आणखी अभ्यासाला पण पुढचे चॅप्टरची पण तयारी आपल्याला करायची, त्याच्यासोबत 11th रिव्हिजन पण करायचे. ओके, सो दिस इज द टुडेज सेशन. So if you like this session, please hit the like button. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, जेणेकरून तुमचं नीट आणि जेडब्ल्यू हे PCC इन्स्टिट्यूट सोबत नक्कीच तुम्हाला क्रॅक होऊन जाईल. सो थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.